मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी. त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. पण मी नानाभाऊंचे आभार मानतो. नानाभाऊ माझा खरा मित्र आहे. नानाभाऊला माहिती आहे की ही गोष्ट कोणाला विसरूच द्यायची नाही. माझा सवाल आहे, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? मला तर फार मजा आली काल परवा आमचे नाना पटोले, त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे. ते म्हणाले अंबानीच्या घरापुढचे स्फोटक मीच ठेवले. आता मलाही इच्छा झाली, आपण एक स्टेटमेंट दिलं की 26-11 बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. माझा सवाल आहे, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता 2017 साली उद्धवजी ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, दबाव आणला. त्यांचे मंत्री आले माझ्याकडे, नाही साहेबांचा आग्रह आहे, काही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या. मी म्हटलं अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं मी परत घेणार नाही. उद्धवजींचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय काय झाला? वाझेला पोलीस दलात परत घेतलं. आणि त्याच्यानंतर हा वाझे कुठे असायचा? वर्षावर नाही तर मातोश्रीवर. हा कोणाचा वाझे होता? हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमवीर सिंगाने तुमच्यावर आरोप केला, आमचे काही चूक आहे? परमवीर सिंगला मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी. त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. आणि या ठिकाणी हा जो वाझे होता त्याला परत घेऊन त्याच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं. आता त्याच्या जबानीत सगळं पुढे आलंय, कशा कशा प्रकारे वसुली करायला सांगितली होती हे सगळं पुढे आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं म्हणजे यांचं रॅकेट जर मी बाहेर काढलं नसतं आणि मनसुख हिरेंची हत्या जर मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं. पण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मनसुख हिरेंची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर असेच हजारो कोटी रुपये वसुलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते. पण मी नानाभाऊंचे आभार मानतो. नानाभाऊ माझा खरा मित्र आहे. नानाभाऊला माहिती आहे की ही गोष्ट कोणाला विसरूच द्यायची नाही. लोक विसरले की वाझेचा विषय नानाभाऊ काढतातच, त्यामुळे मी त्यांचे मनापासून खरं म्हणजे आभार मानतो.